जो मला नाही लागला तोच नाही दादा भूषणना लागला पाहिजे. आतापर्यंत गुन्हा का दाखल झाला नाही हा आमचा साधा सुद्धा प्रश्न गव्हर्नमेंटला आहे. शिविकाळ आहे, पोलिसांसमोर मारहाण आहे. काय करत हे सरकार बघूया. मुख्यमंत्री स्वयं मेरे ऊपर खुन्नस निकलते क्यों मुझे मालूम नहीं. मैं मेरे बहुत अच्छे पुराने दोस्त थे वो. आज तुम्ही माझ्या ट्विटर हँडलवर बघितलं असेल की दादा भुसे माननीय मंत्री हे मालेगावात एका दोन पोरांना मारतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे. अश्लील शिविगाळ करतानाचाही व्हिडिओ आहे. त्यांचे दोन साथीदारही मारतायत. पोलीस बाजूला उभे आहेत. पोलिसांसमोर केलेला कुठलाही नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स हॅज टू बी कन्सिडर्ड ॲज अ कॉग्निजेबल ऑफेन्स. अजून गुन्हा नोंदवलेला नाही. गुन्हा कधी नोंदवणार हा आमचा साधा प्रश्न आहे. आणि मी सांगतो की हा गुन्हा नोंदवला जाणार नाही. माझ्याकडे एक टेलिफोनची क्लिपिंग आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसच्या सचिवाला त्यांनी टेंडर भरलं म्हणून टेंडर मागे घे नाही तर गाठ माझ्याशी आहे अशा प्रकारचं काहीतरी वाक्य आहे. ते आता क्लिपिंग येत आहे. प्रश्न असा आहे की मी माझ्या घराच्या इथे मारहाण झाली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला, मला अरेस्ट केलं. हायकोर्टाने सांगितलं पोलिसांचा तपास उत्तम आहे, सीबीआय इन्क्वायरीची गरज नाही. पोलिसांनी तपास संपवलेला आहे, आता पुढे जाऊ द्या. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये मध्यस्थी करून पुढाकार घेऊन आरोपीला वकील देण्यासाठी मदत करून सरकारी वकिलांची 50 जणांची फौज उभी करून मी कसा या प्रकरणात अडकीन याच्यासाठी स्वतः प्रयत्नशील आहे. म्हणजे इतक्या कोत्या मनाचे. अरे एकदा तुमच्यात पोलिसांनी तपास पूर्ण केल्यानंतर तुम्ही हायकोर्टात सुप्रीम कोर्टात खोटं अफिडेव्हिट दाखल करता. आणि जो 35 वर्ष तुमच्यापेक्षा सिनियर असलेला मी, मला पोलीस तिथे लिहून देतात की हा सराईत गुन्हेगार आहे म्हणून अफिडेव्हिट मध्ये. तुमच्याच पोलिसांनी केलेल्या तपासावरती पोलीस बदलत नाहीत, सरकार बदलत असत. तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करता की ह्या आधीच्या पोलिसांनी तपास बरोबर केलेला नाही. आणि कोणाच्या सांगण्यावर नव्हतं, अफिडेव्हिट आयो नाही करायचं असतं, इथे अफिडेव्हिट डीसीपी करतो. जो मला नाही लागला तोच नाही दादा भूषणना लागला पाहिजे. आतापर्यंत गुन्हा का दाखल झाला नाही हा आमचा साधा सुद्धा प्रश्न गव्हर्नमेंटला आहे. शिविकाळ आहे, पोलिसांसमोर मारहाण आहे. काय करतं हे सरकार बघूया. आता म्हणजे कोणावरच तुम्ही गुन्हे घेणार नाही. धस विरुद्ध सुप्रीम कोर्टाने सांगितलं गुन्हा का, अजून गुन्हा घेतलेला नाही. अब्दुल सत्तारांविरुद्ध हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने ताशे मारले, काय फरक पडत नाही. एनआयटीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना स्वतःला हायकोर्टाने रोखलं, काही फरक पडत नाही. नैतिकतेच्या जबाबदारीवरती इथे अंतुलेंनी राजीनामा दिला, इथे निलंगेकरांनी राजीनामा दिला, इथे मनोहर जोशींनी राजीनामा दिला. आपल्यावरती टीका होते म्हणून विलासराव देशमुख, आर आर पाटील यांनी राजीनामा दिला. आदर्श प्रकरणात कोर्टाने काही सांगितलं नसता नैतिकतेच्या जबाबदारीवर अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला. अशी एक परंपरा आहे महाराष्ट्राची की राजकारणाचं नैतिक अधिष्ठान हे भ्रष्ट होऊ नये, हे खालवू नये म्हणून चांगल्या चांगल्यांनी मोठ्या मोठ्या पदावरनं राजीनामा दिले. इथे तर तुमचे कोर्टाचे ताशेरेच दिसत आहेत. काय करणार तुम्ही? महाराष्ट्राचं उत्तर मागताय ना. कारण आतमध्ये आम्हाला उत्तरं मिळत नाही. माननीय अध्यक्ष महोदय बोलू देत नाहीत. नशिबाने तुम्ही लोक आहात म्हणून महाराष्ट्राला यांची ही सगळी कळतायत. यांची थेर यांची पाप. मुख्यमंत्री स्वयं मेरे ऊपर खुन्नस निकलते क्यों मुझे मालूम नहीं. मैं मेरे बहुत अच्छे पुराने दोस्त थे वो. लेकिन जिस तरीके से 354 मेरे ऊपर दाखिल की गई, वो 5 फुट पे थे. वो औरत बराबर रात को जाके उनको मिलती है और केस दायर होता है. इसका मतलब क्या समझना चाहिए?